राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक 2 पनवेल विभागाने तक्का येथे 2 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून जवळपास 45 लाखांचा गांजासह गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त केले आहे. पनवेल मुंब्रा हायवेवर 2 दिवसापूर्वी 1 कोटी रुपयापेक्षा जास्त किमतीचा गांजा हा अंमली पदार्थाचा मोठा साठा पोलिसांनी जप्त करून 2 आरोपींना अटक केली होती. सदर आरोपींना कार्यालयात चौकशी कामी आणले असता आरोपी परवेश शेखच्या मोबाईलवर एका अनोळखी इसमाचा कॉल आला. त्याने अंकल मी पनवेल येथे माल घेऊन सायंकाळी 5 ते 6 दरम्यान इनोव्हा गाडीने येत आहे असे बोलला. त्या इस्माला राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी सदर माल घेऊन तक्का पनवेल येथे जुना मुंबई पुणे रोडवरील पंचमुखी मारुती मंदिर समोर ये असे बोलले. त्यानुसार बातमीच्या ठिकाणी हनोज होशी इगिनेर आणि दिवा उमरे यांना सापळा रचून इनोव्हा गाडी आणि मालासह ताब्यात घेतले.